हेलो फ्रेंड्स, होप यू आर ऑल सेफ एंड हेल्दी। वेलकम टू नॉलेज ट्रेजर चैनल। फ्रेंड्स, आज अपन पढ़ना आहोत 9th स्टैंडर्ड साइंस एंड टेक्नोलॉजी लेसन नंबर 1 लॉस ऑफ मोशन ह्यामधील न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन। ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या लेसनचं सगळे प्रीवियस टॉपिक कवर केलेलं आहे। आई होप तुम्ही ते पाहिलं असेल। जर पाहिलं नसेल तर आई बटनवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकतात। सो फ्रेंड्स, लेट अस बिगिन। Equations of motion using graphical method. Newton studied motion of an object and gave a set of three equations of motion. Newton कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच असणार, न्यूटन कोण आहे म्हणून। न्यूटन कोण आहे? सायंटिस्ट। त्यांनी काय केले, एखाद्या ऑब्जेक्टचा मोशनबद्दल स्टडी केले आणि त्यावरून त्यांनी त्याच्याशी रिलेटेड, मोशनच्या रिलेटेड तीन इक्वेशन्स दिलेलं आहे। दिस रिलेट द डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, एसिलरेशन अँड टाईम ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए स्ट्राईट लाईन। हे कशाचे रिलेटेड आहे, हे तीन इक्वेशन्स कशाचे रिलेटेड आहे? तर जेव्हा एखादे ऑब्जेक्ट स्ट्राईट लाईनमध्ये मूव्ह करतो तेव्हा ते किती डिस्प्लेसमेंट केलेलं आहे, वेलॉसिटीमध्ये किती चेंजेस झालेला आहे, किती एसिलरेशन केलेलं आहे आणि त्याला किती टाईम लागलेला आहे, हे सगळ्यांचं रिलेशन या इक्वेशनमधून मिळणार आहे। ओके, नेक्स्ट, सपोज अन ऑब्जेक्ट इज अ इन मोशन अलॉंग अ स्ट्राईट लाईन विथ इनिशियल वेलॉसिटी यू। तर स्ट्राईट लाईनमध्ये एक ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे तर त्याचा इनिशियल वेलॉसिटी किती आहे? यू आहे। आणि त्याचं फायनल वेलॉसिटी म्हणजे ज्या ठिकाणी ते स्टॉप होणार आहे ते व्ही आहे। जर टाईम लागतो ते किती आहे? टी टाईम। यू पासून आता इनिशियल वेलॉसिटी यू आहे तर फायनल वेलॉसिटी किती आहे? व्ही आहे। यू मधून व्ही पर्यंत त्याला जाण्यासाठी किती टाइम लागते? तर टी टाइम लागते। ओके, एवढा ज्याला टी टाइम लागणार आहे। आणि एसिलरेशन किती आहे? एसिलरेशन ऑब्जेक्टचं एसिलरेशन किती आहे? ए आहे। ए इज द एसिलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट। आणि ए एसिलरेशनमुळे ऑब्जेक्ट किती डिस्प्लेसमेंट करत आहे, एवढा डिस्प्लेसमेंट करत आहे ते काय आहे? एस। डिस्प्लेसमेंटने स्मॉल एस मध्ये डिनोट करत आहे। तर ह्याच्याशी रिलेटेड तीन इक्वेशन ऑफ मोशन असं लिहिलं जातात, v इज इक्वल टू यू प्लस ए टी। दिस इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड अ टाईम। हे फर्स्ट वन आहे, दिस इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम। सो आपण कसं ह्याला सांगू शकतो, व्ही अँड टाईम, व्ही टी असे पण आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकतो। ओके, नेक्स्ट, इथं व्ही म्हणजे काय आहे? फायनल वेलॉसिटी। यू म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी। ए म्हणजे एसिलरेशन। टी म्हणजे टाईम। ह्याच्यातून आपल्याला काय कळतं? वेलॉसिटी आणि टाईममधला रिलेशन हे कळणार आहे। ओके, व्ही टी असे आपण लक्षात ठेवू शकतो। नेक्स्ट सेकंड आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर। आपल्याला ह्याच्यातनं काय कळणार आहे, कोणता रिलेशन सांगणार आहे? डिस्प्लेसमेंट आणि टाईममधला रिलेशन हे इक्वेशन सांगत असते। सो आपण असे लक्षात ठेवू शकतो, डी आणि टी, डिस्प्लेसमेंट अँड टाईम। नेक्स्ट थर्ड इक्वेशन आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस। दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी। सो आपण शॉर्टमध्ये असा डी व्ही असे आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकतो। सो आपण ह्या इक्वेशनमधलं रिलेशन कसे रिमेंबरमध्ये ठेवू शकतो, पहिला इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, त्याचं रिलेशन काय आहे? व्ही टी, वेलॉसिटी अँड टाईम। एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, ह्या इक्वेशन कशाचे रिलेटेड आहे? डिस्प्लेसमेंट अँड टाईम, डी टी। व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एच, हे इक्वेशन कशाचे रिलेटेड आहे? डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी, डी व्ही, डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी। इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम। फिगर 1.9 शोज द चेंज इन द वेलॉसिटी विथ द टाईम ऑफ ए युनिफॉर्मली एसिलरेटेड ऑब्जेक्ट। द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट टी इन द ग्राफ विथ वेलॉसिटी यू। तर इथे आपण बघूया ग्राफ। ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिले तर ऑब्जेक्ट जो आहे ते डी पॉइंटवर आहे, इथं डी पॉइंटवर आहे। ओके, तुम्ही बघू शकता तिथं डी पॉइंटवर ऑब्जेक्ट आहे आणि इथून ते ट्रॅव्हल करायला असं सुरुवात करणार। सो त्याचं इनिशियल वेलॉसिटी काय असणार? इनिशियल वेलॉसिटी असणार यू। ओके, आता ते काय करते ऑब्जेक्ट? ऑब्जेक्टच्या वेलॉसिटी असे इन्क्रीज होत गेला तर
जेव्हा टाइम टी होते, टाइम टी नंतर काय होणार आहे, ह्या ऑब्जेक्ट बी पर्यंत, बी पॉइंट पर्यंत रीच होणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट डी पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती टाइम लागला, तर टी टाइम लागला. आणि आता इनिशियल वेलॉसिटी काय असणार, तर इनिशियल वेलॉसिटी असणार यू. ओके, मग इथे ग्राफमध्ये आपण बघितले तर हा जो डिस्टन्स आहे ओडी, हा जो डिस्टन्स ओडी आहे ते म्हणजे ह्यामधला डिस्टन्स आहे ते यूला इक्वल असणार. सो ओडी इज इक्वल टू यू इज इक्वल टू ओडी. ओके, आणि त्याच्यानंतर फायनल ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट कुठे स्टॉप होते, फायनल वेलॉसिटी ऑब्जेक्ट कुठं स्टॉप होते, तर ते बी पॉईंटमध्ये स्टॉप होते, जो आपण वीने दाखवतो, इथं वीने दाखवतो. तर कारण फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू बी, तर आता हा जो डिस्टन्स ओ टू सी, हे जे डिस्टन्स आहे ओ टू सी, ते काय असते, वी. सो वी इज इक्वल टू ओ सी. नेक्स्ट आहे टाइम, टाइम किती, ओ ई, ओ ना. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिले तर ऑब्जेक्टला डी पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी किती टाइम लागला, एवढा टाइम लागला, हो ना, एवढा टाइम लागला. मग तोच टाइम इथे ओ ई मध्ये दाखवलेला आहे, तर ओ ई इज डी इज इक्वल टू ओ ई, हो ना. नेक्स्ट आहे एसिलरेशन, एसिलरेशनचं फॉर्म्युला काय असणार, तर तुम्हाला माहितच असणार एसिलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. सो आपण कसे ते लिहितो, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी काय आहे व्ही, मायनस इनिशियल वेलॉसिटी काय आहे यू, अपॉन टाइम ठी. ओके, सो आपण लिहितो व्ही मायनस यू अपॉन टी. आता व्ही काय असणार, व्ही म्हणजे ओ सी, सो आपण काय लिहिणार ओ सी. मायनस यू काय असणार, यू म्हणजे ओडी, सो आपण लिहिणार ओडी. नेक्स्ट टाइम किती, टी, टी म्हणजे काय आहे, ओई, आपण टीच लिहितो. ओके, टाइम काय आहे, ओईमध्ये लिहत नाही आपण, टीमध्येच लिहितो. तर इथे ओ सी मायनस ओडी, ओ सी मायनस ओडी म्हणजे काय आहे, हे झाला ओ सी, हे झाला ओ सी, ओ सी मायनस ओडी, ओ सी मधून ओडी कट केले तर आपल्याला काय मिळणार आहे, सी डी, आपल्याला मिळणार आहे सी डी. सो आपण काय लिहिणार आहे, सी डी अपॉन टी. सो ए इज इक्वल टू, एसिलरेशनचं सिम्बल काय आहे, ए इज इक्वल टू सी डी अपॉन टी. सो आपण कसे लिहू शकतो, हे रिअरेंज करून सी डी इज इक्वल टू, ओके इथे लिहू, कुठं लिहू आपण, सी डी अपॉन टी, ए इज इक्वल टू सी डी अपॉन टी म्हणजे काय, सी डी इज इक्वल टू ए टी, हे झाला आपला पहिला इक्वेशन. ओके, नेक्स्ट आहे, नेक्स्ट इथं काय दिलेलं आहे, ड्रॉ ए लाईन पॅरल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू बी, दिस विल क्रॉस द एक्स ॲक्सिस इन ई. आता काय करायला सांगितलेलं आहे, तर एक लाईन ड्रॉ करायचं आपल्याला, हे आपला वाय ॲक्सिस, हे आपला एक्स ॲक्सिस. सो इथं काय सांगितलेलं आहे, वाय ॲक्सिस ला पॅरल लाईन ड्रॉ करायचा, कुठून ड्रॉ करायचा, तर पॉईंट बी मधून पास होणारा असा एक पॅरल लाईन ड्रॉ करायचा. तर हे जे लाईन आहे, तर ते एक्स ॲक्सिसला ई पॉईंटमध्ये कट करणार, इंटरसेक्ट करणार. आता एक्स ॅक्सिसला नेक्स्ट पॉईंट काय सांगितले, ड्रॉ ए लाईन पॅरल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू डी, म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरल लाईन आपण ड्रॉ करायचा, तर कुठून ड्रॉ करायचा, पॉईंट डी मधून एक असं एक्स ॲक्सिसला आपण पॅरल लाईन ड्रॉ करायचा. तर हे जे लाईन ड्रॉ केलेला बीईला, बीईला कुठं इंटरसेक्ट करते, ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार. ओके, नेक्स्ट आपण इथे ग्राफमध्ये बघितले तर बीई म्हणजे काय आहे, हे बीई म्हणजे काय आहे, ह्याला आपण कसे लिहू शकतो, बी ए प्लस एई इज इक्वल टू बीई. सो इथे आपण लिहूया बीई इज इक्वल टू ए बी ऑर बी ए प्लस एई. ओके, ए बी म्हणजे काय आहे, ए बी इज पॅरल टू सी डी, सो ए बी इज इक्वल टू सी डी. सो आपण काय लिहू शकतो, सी डी प्लस एई, एई म्हणजे काय आहे, ओडी, सी डी प्लस ओडी असे लिहू शकतो. तर बीई काय आहे, बीई म्हणजे ओ सी, ओ सी म्हणजे काय आहे, व्ही. सो व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओडी, सी डी प्लस ओडी आपल्याला एवढं मिळालं, हो ना. नेक्स्ट, नेक्स्ट आपल्याला काय, बीई इज इक्वल टू ए बी प्लस एई, व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओडी. तर पहिलं इक्वेशन आहे इथं सी डी इज इक्वल टू ए टी. सो आपण इथं काय लिहिणार, व्ही इज इक्वल टू सी डीच्या, सी डी, सी डीच्या जागी आपण ए टी लिहिणार, सी डी म्हणजे ए टी, ओडीच्या जागी काय लिहिणार, ओडी म्हणजे काय, हे डिस्टन्स म्हणजे यू. सो व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू. सो आपल्याला काय मिळाला, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. ओके, त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि टाईमचा रिलेशन पाहिजे आहे.
Let us suppose that an object in uniform acceleration a and it has covered the distance s within time t. एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याचा एक्सेलरेशन काय आहे a असणार आणि ते किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे s डिस्टन्स टाइम किती लागला तर t. From the graph in figure 1.9, the distance covered by the object during time t is given by the area of a quadrangle DOEB. तर इथे आपण ग्राफ मध्ये बघितले तर ऑब्जेक्ट आहे ह्या ठिकाणी जो ग्राफ आहे इथं डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट आहे ते काय आहे ते म्हणजे हे जे क्वाड्रँगल डी ओ ई बी हे क्वाड्रँगलचं एरिया म्हणजे द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट. किती टाइम लागला ऑब्जेक्टने टी टाइममध्ये एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. ओके एरिया ऑफ डी ओ ई बी इथे आपण बघितले की आता ह्या ठिकाणी आपल्याला इथे डी डी ओ ई ए असा एक रेक्टँगल मिळाला आणि डी ए बी असा एक ट्रायंगल मिळाला असा दोन पार्ट दिसते. जेव्हा आपल्याला हा जो क्वाड्रँगलचा एरिया फाइंड आउट करायचा तेव्हा आपण काय करतो एरिया ऑफ रेक्टँगल डी ओ ई ए एरिया ऑफ रेक्टँगल डी ओ ई ए आणि एरिया ऑफ ट्रायंगल डी ए बी असं दोन्ही फाइंड आउट करायचे त्यांचे सम घेतले की आपल्याला काय मिळते एरिया ऑफ डी ओ ई बी क्वाड्रँगल हे मिळते. सो एरिया ऑफ द रेक्टँगल डी ओ ई ए ह्याचा एरिया कसे फाइंड आउट करणार एरिया ऑफ रेक्टँगल आपलं आपण मॅथ्समध्ये शिकलेलं आहे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रेथ. लेंथ काय आहे इथं लेंथ आहे डी ओ सो लेंथ आहे डी ओ सो आपण काय लिहितो ओ डी इन टू ब्रेथ काय आहे ओई. ओके सो ओ डी पण लिहू शकतो ए ई पण लिहू शकतो आपण. ओके ए ई इज अ सिमिलर टू ओ डी ओ डी अँड इन रेक्टँगल हे दोन्ही ए ई आणि ओ डी अपोजिट साईड्स आर इक्वल अपोजिट साईड्स आर इक्वल इन रेक्टँगल सो वी कॅन राईट ओ डी ओर ए ई ऑल्सो यू कॅन राईट. ओके दिस इज अबाउट द रेक्टँगल. आता आपण बघितलं की ट्रायंगल हे ट्रायंगलचं एरिया कसं फाइंड आउट करायचं हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस काय आहे ए डी ए हे बेस आहे तर हाईट किती आहे ए बी डी ए इंटू ए बी. डी ए काय आहे इथं डी ए इज सिमिलर टू ओई ओई काय आहे टी सो आपण टी इंटू हाफ इंटू टी इंटू ए बी ए बी काय आहे ए बी इज सिमिलर टू सी डी ए बी म्हणजे सी डी आहे. सी डी म्हणजे काय आहे आपण इथं फर्स्ट इक्वेशनमध्ये फाइंड आउट केलेलं आहे सी डी इज इक्वल टू ए टी सो आपण काय लिहू शकतो ए बी इज इक्वल टू ए टी. ओके सो आपल्याला काय मिळते इथं बघूया ए ई म्हणजे काय आहे ए ई इज इक्वल टू यू ओ ई म्हणजे टी प्लस हाफ इंटू ए बी म्हणजे सी डी म्हणजे काय आहे ए टी इक्वेशन वनमध्ये आपल्याला मिळाला सो आपण इथं काय लिहितो ए टी आणि डी ए म्हणजे किती आहे डी ए इज इक्वल टू ओ ई म्हणजे काय आहे ते टी सो आपल्याला काय मिळाला यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर सो एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे झालं सेकंड इक्वेशन न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन s is equal to ut plus half ut square. The next equation describing the relation between displacement and velocity. हे आहे थर्ड इक्वेशन ज्यामध्ये आपण पाहतोय डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटीचं रिलेशन. वी हॅव सीन दॅट फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.9 वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट इन टाइम टी फ्रॉम द एरिया ऑफ द क्वाड्रँगल डी ओ ई बी. डी ओ ई बी इज ए ट्रेपेसियम. सो आता आपण इथं ग्राफमध्ये बघितले तर इथं ग्राफ आहे ग्राफमध्ये बघितले तर आपल्याला डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट काय आहे हे काय आहे डी ओ ई बी हे एरिया म्हणजे काय आहे ह्याचा एरिया म्हणजे डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट डी ओ ई बी एरिया ऑफ द क्वाड्रँगल डी ओ ई बी. तर हे काय आहे हे एक ट्रेपेझियम आहे सो आपण इथं ट्रेपेझियमचा एरिया पण यूज करू शकतो. सो तुम्हाला माहीतच आहे ट्रेपेझियमचा एरिया कसे फाइंड आउट करायचा तर हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड्स सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड्स प्लस डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड. आता ह्या ठिकाणी आपण बघितले की पॅरलल साइड कोणता आहे पॅरलल साइड आहे ओ डी आणि बी ई हे काय आहे हे पॅरलल साईड आहे दोन पॅरलल साईड्समधला डिस्टन्स. नेक्स्ट काय आहे ते काय आहे ओ ई. सो आता ओ डीचा अर्थ काय आहे ओ डी म्हणजे काय आहे यू इनिशियल वेलॉसिटी यू सो आपण लिहितो हाफ इंटू यू हो ना. नेक्स्ट बी ई काय आहे इथं बी ई म्हणजे हे
ओ सी, ओ सी म्हणजे काय, बी, बी म्हणजे वी, सो यू प्लस वी हो ना। सम ऑफ द लेंथ्स ऑफ द पैरेलल साइड्स प्लस इथं ओ ई डिस्टन्स बिटवीन द पैरेलल साइड्स ते काय आहे, ओ ई, ओ ई म्हणजे काय आहे, ओ ई म्हणजे इथं टी आहे। सो आपण इथं काय लिहू शकतो, एस इज इक्वल टू ओ हाफ ओ डीचं काय आहे, इथं बघूया आपण इथं काय लिहिलं ते, नाही तर आपण ओडीचं काय लिहिणार, ओडीचं यू लिहिणार, बीईचं वी लिहिणार, ओईचं टी लिहिणार, हाफ इंटू यू प्लस वी इंटू टी। सो आपल्याला माहीत आहे एसिलरेशन ए म्हणजे काय आहे, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, दॅट इज फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे एसिलरेशन ए हो ना। हे जे ए आहे ते आपण असं लिहितो, एसिलरेशन असं लिहितो आपण, तर हे टी आहे, टी आपण ह्या बाजूला घेतले की, टीला आपण ह्या बाजूला घेतले की असा, हे काय होते, ए ह्या बाजूला येते, सो आपल्याला काय मिळते, टी इज इक्वल टू वी मायनस यू अपॉन ए असं मिळते हो ना। ओके नेक्स्ट एस इज इक्वल टू, एस इज इक्वल टू हाफ इंटू यू प्लस वी इंटू टी। सो हे जे टी आहे ह्या टीच्या जागेवर आपण हे टीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला काय मिळते, एस इज इक्वल टू हाफ इंटू यू प्लस वी, हाफ इंटू यू प्लस वी इंटू टी म्हणजे वी मायनस यू अपॉन ए असं लिहितो। सो हे आपण परत कसं रिअरेंज करून कसं लिहू शकतो, हे मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला काय मिळते, एस इज इक्वल टू वी प्लस, एस इज इक्वल टू वी प्लस यू, सो यू प्लस वीला आपण वी प्लस यू असे पण लिहू शकतो, वी प्लस यू इंटू वी मायनस यू अपॉन टू ए, टू ए कुठून आला, टू इंटू हे टू इंटू ए, दॅट इज नथिंग बट टू ए। ओके आता आपण काय करायचं, ह्याचं मल्टिप्लिकेशन, ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण कसे करतो, वी इंटू वी मायनस यू प्लस यू इंटू वी मायनस यू असं केल्यावर आपल्याला काय मिळालं, वी इंटू वी, वी स्क्वेअर मायनस वी यू, वी इंटू मायनस यू दॅट इज वी यू मायनस वी यू प्लस यू इंटू वी, यू वी मायनस यू इंटू यू इंटू मायनस यू प्लस मायनस मायनस, सो यू स्क्वेअर। सो आपल्याला काय मिळालं, हे यू वी कॅन्सल झालं, सो मिळालं आपल्याला वी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर। ओके सी इथं तेच लिहिलेलं आहे। आता आपण काय करणार आहे, आपल्याला काय मिळालं, वी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू हे टू ए आपण ह्या बाजूला घेतलेलं आहे, सो आपल्याला मिळालं टू ए एस। ओके सो नाव आपण इथं वी स्क्वेअर आहे तिथेच ठेवायचा आणि यू स्क्वेअरला ह्या बाजूला घेऊन जाणार, सो मायनस मायनस ह्या बाजूला आल्यावर प्लस होते, सो यू स्क्वेअर प्लस टू ए एस, हे झालं आपला न्यूटन्स थर्ड इक्वेशन, वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस, दिस इज न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ अ मोशन। ओके आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्क्युलर मोशन, न्यूटन्स लॉस ऑफ मोशन बघणार आहोत। थँक्यू फॉर वॉचिंग द कम्प्लीट व्हिडिओ। सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील। आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका। फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनेलवरती 10th स्टँडर्डचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे आणि हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील जे लिंक आहे त्याचा यूज तुम्ही करू शकतात किंवा मित्रमैत्रिणींनासुद्धा देऊ शकतात। सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहे, यूजफुल आहे। सो फ्रेंड्स, लेट अस कन्क्लूड ऑन टुडेज टॉपिक, विल मीट ऑन नेक्स्ट व्हिडिओ विद ए न्यू व्हिडिओ विद ए न्यू टॉपिक। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, see you in the next video, bye bye.